ईडीचं पथक संजय राऊत यांच्या घरी सकाळी पोहोचले. ईडीकडून संजय राऊत यांची चौकशी सुरू आहे. गेल्या 5 तासांपासून ईडीकडून चौकशी सुरू आहे. भांडुपसह दादरच्या घरावरही ईडीनं धाड टाकली आहे. राऊतांच्या दोन्ही मालमत्तांवर ईडीनं छापे टाकलेत. ईडीचं पथक संजय राऊत यांच्या घरी सकाळी पोहोचलंय. सकाळी 7 वाजल्यापासून संजय राऊत यांची चौकशी सुरू आहे. गेल्या 5 तासांपासून ईडीकडून चौकशी सुरू आहे. मात्र ईडीकडून ही चौकशी सुरू असताना राऊतांच्या घराबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी ही बघायला मिळाली. आपण दृश्यात पाहतोय संजय राऊत आणि त्यांचे बंधू सुनील राऊत हे खिडकीमध्ये येऊन कार्यकर्त्यांना अभिवादन करतायत. राऊतांच्या घराबाहेर मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जमले असून त्यांच्याकडून जोरदार घोषणाबाजीही सुरू आहे. संजय राऊत यांची ईडीकडून चौकशी सुरू आहे. गेल्या 5 तासाहून अधिक काळ ही चौकशी सुरू आहे. भांडुपसह दादरच्या घरावरही ईडीने धाड टाकली आहे. राऊतांच्या 2 मालमत्तांवर ईडीने छापेमारी केली आहे. राऊतांच्या ईडी कारवाई विरोधात शिवसैनिक मात्र आक्रमक झालेले पाहायला मिळाले. त्यांच्या घराबाहेर मोठ्या प्रमाणात शिवसैनिक हे जमले होते. त्यांच्याकडून जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली आहे. एक मोठी बातमी समोर येते. भांडुपसह दादरच्या घरावरही ईडीने धाड टाकली आहे. राऊतांच्या 2 मालमत्तांवर ईडीने छापा टाकलाय. आताची मोठी बातमी, भांडुपसह दादरच्या घरावरही ईडीने धाड टाकली आहे. संजय राऊत यांची गेल्या 5 तासांपासून अधिक काळ चौकशी सुरू आहे. सोबतच संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांचीही चौकशी सुरू आहे. राऊतांच्या भांडुप आणि दादर या 2 मालमत्तांवर ईडीने छापा टाकलाय. आताची मोठी बातमी, भांडुपसह दादरच्या घरावरही ईडीने धाड टाकली आहे. राऊतांच्या 2 मालमत्तांवर ईडीने छापा टाकलाय. आपण दृश्यात पाहतोय संजय राऊत आणि आमदार सुनील राऊत हे खिडकीमध्ये येत त्यांनी घराबाहेर उभ्या असलेल्या घोषणाबाजी करत असलेल्या कार्यकर्त्यांना अभिवादन केलंय. मात्र ईडीचं पथक सकाळी 7 वाजता संजय राऊत यांच्या घरी पोहोचलं. ईडीकडून संजय राऊत आणि त्यांच्या पत्नी वर्षा राऊत यांची चौकशी सुरू आहे. गोरेगाव पत्राचा आड प्रकरणी ही चौकशी सुरू आहे.